नमस्कार, खुशी रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मी आज उकड शेंगोडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। रात्रीच्या जेवणासाठी झटपट तयार होतील असे हे उकड शेंगोडे आहेत। तर मी इथे गहू आणि कुळीत दळून घेतलेला आहे। गहू आणि कुळीतच आपण उकड शेंगोडे आज बघणार आहोत। तर मी इथे पीठ घेतलेलं आहे 2 कप। या कपाने मी 2 कप पीठ घेतलेलं आहे। तर आपण पीठ भिजवून घेऊयात। आणि गहू आणि कुळीत मी किती प्रमाण घेतलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। मी इथे हळदी पावडर ॲड केलेला आहे, लाल मिर्च पावडर आणि थोडा ओवा आणि चवीनुसार मीठ आणि आलं आणि मिरचीचं वाटण थोडं ॲड करायचं आहे। यात मी थोडं तेल ॲड करणार आहे। तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे। खूप नरम पण मळायचं नाही आपल्याला पीठ, म्हणजे शेंगोळे वळताना आपल्याला काही अडचणी येणार नाही। नक्की करून बघा, रात्रीच्या जेवणासाठी गरम गरम शेंगोळे खूप भारी लागतात। तर मी गोळा मळून घेतलेला होता आणि 10 मिनटं मी झाकून ठेवलेलं होतं। तर बघू शकता मी शेंगोळे वळून घेते आहे। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये शेंगोळे वळून घेऊ शकता। मी या पद्धतीने शेप दिलेला आहे आणि आपण शेंगोळेला गोल आकाराचा पण शेप देऊ शकतो। मी ते तुम्हाला वळून दाखवणार आहे। मी इथे वाटण तयार केलेला आहे, 2 मोठे कांदे, 1 टमॅटो आणि लसूण आणि जिरं मी परतवून घेतलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे। इथे बघू शकता थंड झालेलं आहे वाटण। तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं। कढईमध्ये मी तेल ॲड करणार आहे। शेंगोळे जास्त असल्यामुळे मी तेल थोडं जास्त ॲड केलेलं आहे। तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तेल ॲड करायचं आहे। सर्वात आधी तेजपान, मोहरी, मोहरी तडतडली की आपल्याला वाटण ॲड करायचं आहे। वरून आपल्याला कांदा, टॅमॅटो काहीही इथे ॲड करायचं नाही आहे, कारण शेंगोळ्यांसाठी वाटण सफिशियंट आहे। आपल्याला वाटण छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। मी इथे कढीपत्ता ॲड केलेला आहे, हळदी पावडर, गोळा मसाला, थोडी कोथिंबीर मी फोडणीमध्येच घातलेली आहे, मीठ मी इथे 2 चम्मच मीठ, 1 चम्मच काश्मिरी लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी ॲड करून मी मसाला शिजवून घेणार आहे। आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, गरम पाणी, शक्यतो गरम पाण्याचा वापर करा, भाजीला पण खूप छान चव येईल। उकळी आली की शेंगोळे आपल्याला इथे ॲड करायचं आहे। बघा इथे उकळी आलेली आहे आणि वळून घेतलेले शेंगोळे मी इथे ॲड करणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि शेंगोळे शिजायला फक्त 10 मिनटं लागतात। 10 मिनटाच्या वर शेंगोळे शिजवू नये, कारण रस्सा खूप घट्ट येणार। शेंगोळे शिजले की कसे ओळखायचे? शेंगोळेला उकळी आली की शेंगोळे आपोआप तरंगतात, तर आपल्याला समजायचं की शेंगोळे शिजलेले आहे। बघू शकता आपले शेंगोळे झालेले आहे। शेंगोळे, शेंगोळ्यांचा रस्सा भातावर खूप भारी लागतो आणि तांदळाच्या भाकरींबरोबर पण खूप छान लागतात शेंगोळे। तर मी सर्व करून घेणार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।
आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.